गाईज, आज आम्ही जातो आहे इंडियन मार्केटला आणि इथला जे लोकल स्टोअर आहे अल्बर्ट आईन, आमच्या घराजवळ 400 मीटरवर एक मार्केट आहे सेंट्रम म्हणून, मारी हाऊ सेंट्रम. सो आम्ही तिकडे जातो आहे घरच्यासाठी थोडीशी ग्रॉसरी आणायला. आणि तुम्हाला जस्ट आम्ही इथे कसं राहतो, इथे ग्रॉसरीज वगैरे कसे विकत घेतो हे जस्ट दाखवायचं होतं. सो त्यासाठी हा व्हिडिओ बनवता आहे. तर तुम्ही इकडे माझ्या बाजूला बघताय की इथे आहे मारिया होय सेंट्रम. आणि ह्या सेंट्रमच्या आतमध्ये तुम्हाला खूप सारे काय म्हणतात आहेत सुपर मार्केट्स वगैरे बाकीच्या शॉप्स खूप मिळतील. आणि त्याच्यामधून तुम्ही तुमची ग्रॉसरी शॉपिंग किंवा तुम्हाला लागणाऱ्या डेली नीड्सच्या वस्तू वगैरे तुम्ही इथे विकत घेऊ शकता. तर आता जसं तुम्ही बघताय इथे एक हुगली फेट म्हणून एक शॉप आहे आणि याच्या ऑपोजिट साईडला एक तुम्हाला अल्बर्ट आईन पण मिळेल. तर ते मी तुम्हाला दाखवेल आता. पण सध्या आपण जातो आहे पहिले इंडियन मार्केटमध्ये, तिथनं आम्ही काही स्पायसेस वगैरे विकत घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ अल्बर्ट आईनला. तर मी तुम्हाला दाखवेल ते. आता आम्ही थोडीशी ग्रॉसरी शॉपिंग केलेली आहे इंडियन मार्केटमधनं आणि आता आम्ही जातो आहे अल्बर्ट आईनमध्ये. ते इथलं लोकल ग्रॉसरी शॉप आहे, तिथे आपल्याला बऱ्याचशा डेली नीड्स वगैरे बाकीच्या वस्तू वगैरे मिळतील. Thank you.
झालं तर आपली ग्रॉसरी शॉपिंग झालेली आहे दोन्ही इंडियन मार्केटमधनं आणि इथल्या लोकल स्टोअरमधनं. आय थिंक वी आर डन फॉर अनदर 2 वीक्स. देन आपल्याला नंतर यावं लागेल पुन्हा जेव्हा कधी संपेल. आता आपण चाललो आहे घरी आणि आता जर तुम्ही बघताय की आता इथे वेदर खूपच छान आहे आणि इतक्यात या 2-3 दिवसामध्ये वेदर खूपच जास्त छान झालेलं आहे कारण की बराचसा पाऊस वगैरे झालेला आहे इथे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर बघताय इथे आजूबाजूला खूप जास्त ग्रीनरी तुम्हाला बघायला मिळेल आणि इथल्या लोकॅलिटीमध्ये तुम्हाला काही जास्त गर्दी सापडणार नाही. तर थँक्यू गाईज तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट केल्याबद्दल, तुम्ही इथे आल्याबद्दल, आम्हाला बघितल्याबद्दल. आणि आता आम्ही आपल्या घरी पोहोचलेलो आहे आणि इथेच मी हा ब्लॉग आजचा संपवतो आहे. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मेनली सबस्क्राईब करा. त्याची आम्हाला खूप जास्त गरज आहे सध्या. काळजी घ्या आणि हसत राहा, खुश राहा आणि पुढे लवकरच भेटू दुसऱ्या एपिसोडमध्ये. सो स्टे कनेक्टेड. सो थँक्यू गाईज.